गेल्या 15 वर्षापासून एक अवलिया चिमण्यांसाठी झडतोय, इतरांनाही त्यासाठी साथ घालतोय. 20 मार्च जागतिक चिमणी दिवसानिमित्त पाहुयात आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. माणसाच्या अगदी जवळ राहणारा पक्षी शहरातून अक्षरशः गायबच झाला. त्याची अनेक कारणं सांगितली जातात. दरम्यान चिमण्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. चित्रकला शिक्षक संजय गुरव यांची चित्रात रंग भरता भरता चिमणी जगवण्यासाठी गेल्या 15 वर्षांची धडपड पाहायला मिळते. चिमण्यांविषयीचं कुतूहल पाहून प्रेमातून संजय गुरव यांनी चिमण्यांविषयी इत्यंभूत माहिती गोळा केली. त्यांना चिमण्यांचा विकिपीडिया म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चिमणीचं घरटं कसं असतं, त्याचप्रमाणे कमी होण्यामागचं कारण तरी काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना चिमण्यांसोबत राहताना मिळाली आहेत. संजय गुरव यांच्या घरासमोर तब्बल 40 ते 50 चिमण्यांची घरटी आहेत. प्रत्येक घरट्यात चिमण्यांचं वास्तव्य आहे हे पाहण्यासाठी दूर दूर वरून लोक इथं भेट द्यायला येतात. संजय गुरव यांनी चिमणी प्रेमाचा हा छंद स्वतःपुरता मर्यादित ठेवला असं नाही. त्यांनी आतापर्यंत तब्बल 35,000 घरटी राज्यासह देशभरात पोहोचवली. त्यांनी या घरट्यांसाठी टाकाऊ वस्तूंचाही वापर केला. तर चिमण्यांसाठी संजय गुरव यांनी एक यशस्वी फिडरही बनवला आहे. या कामात पक्षीप्रेमीही त्यांना सहकार्य करत असल्याचं कळून आलंय. आज गरज आहे चिमण्यांसाठी अन्न निवारा उपलब्ध करून देण्याची. हे जर आपण केलं तर आपल्या अवतीभोवती पुन्हा एकदा चिमण्यांचा तो चिवचिवाट ऐकायला मिळेल, यात शंका नाही. 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि थेट याबाबत बोलण्याकरिता खामगाव येथील कला शिक्षक की जे पक्षी मित्र म्हणून ओळखल्या जातात, तब्बल 25 वर्षापासून त्या ते या चिमणीकरता झटत आहे, त्याला घरटे देण्याकरता कुठेतरी ते प्रयत्नात आहे. थेट आपल्या ABNews मराठीसोबत ते जोडले गेलेले आहे. सर नमस्कार, आपले स्वागत आहे ABNews मराठीमध्ये. आम्हाला सांगा की हे कसं आपलं सगळा हा प्रवास आहे चिमणी संवर्धनाचा. चिमणी नामशेष झाली, चिमणी मानवी वस्तीपासून दूर गेली, मोबाईल रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या कमी झाली किंवा चिमण्यांची संख्या घटते आहे. याला फाटा देण्यासाठी मी काय केलं की थोडा अभ्यास केला की खरंच चिमणी नामशेष होत आहे का होत आहे. तर एक माझा अभ्यास आहे की चिमणीला तिचा अधिवास मिळत नाही, तिचा अधिवास नष्ट झाला. मानवी वस्ती काँक्रीटच्या झाल्या. पूर्वी माती विटांची छपरांची कवलारी घरं होती, त्याच्या खाचा फटांमध्ये किंवा छिद्रांमध्ये चिमणी सहज आपला खोपा करायची. या काँक्रीटच्या भिंतींमध्ये स्लॅबमध्ये तिला तो खाच फट आणि छिद्र मिळत नाही. तेव्हा तिला आपण जर टाकाऊ वस्तूपासून जर आपण एक छोटंसं घरटं तयार करून दिलं, तिला एक घरकुल प्राप्त करून दिलं, तर ती त्यामध्ये त्याचा स्वीकार करते आणि अंडी घालते आणि आपल्या पिल्लांना भरवते. सर हा किती वर्षापासून आपला प्रवास चालू आहे ना, आतापर्यंत किती घरटे बनवले आपण? मी 2005 पासून हा प्रवास सुरू केला. यामध्ये माझ्या पत्नीचं आणि मित्रांचं विद्यार्थ्यांचं मला खूप सहकार्य मिळालेलं आहे. जवळपास आतापर्यंत 35,000 घरटी माझी वितरण करून झालेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपर्यंत माझी घरटी पोहोचलेली आहे. आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांमधून मी कार्यशाळेच्या माध्यमातून या चिमणी वाचवाच प्रकल्पाचा मी प्रचार आणि प्रसार करत आहे. सर आतापर्यंत किती घरटे आपण तयार केलेले आणि? जवळपास 35,000 घरटी माझी तयार झालेली आहे, ज्यामध्ये 7,000 मातीची घरटी होती आणि इतर जी आहेत ती लाकडांपासून तयार केलेली घरटी आहेत, ज्यामध्ये टाकाऊ लाकडं जी आहेत, फळांच्या ज्या पेट्या वगैरे असतात, त्या रिकाम्या झालेल्या पेट्या मी मिळवतो गावातून फळांच्या व्यापाऱ्यांकडून. काही मशिनरीचे पॅकिंगच्या पाटल्या फड्या येतात, बॉक्स येतात, त्या पण मी मिळवतो आणि त्यापासून मी अगदी हलक्या स्वरूपाची छोटी छोटी ही घरटी बनवून पाहुण्यांच्या मित्रांच्या माध्यमातून याचं वितरण करतो. तर एकंदरीत आपण पाहू शकता की नुसते पुस्तकी धडे न देता आपल्या कृतीतून जो आदर्श कला शिक्षक संजय गुरव यांनी ठेवला आहे. ABNews मराठीसाठी प्रतिनिधी अमोल सराफ, खामगाव.